विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता चौथी इतिहास विषयातील पाठ क्रमांक 7 या पाठावरील स्वाध्याय सोडून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण या पाठाविषयी सविस्तर माहिती मिळवली होती। तर यामध्ये आपण स्वराज्याची पहिली राजधानी, शिवरायांचे चातुर्य, स्वराज्याची घोडदौड या मुद्द्यांची सविस्तर माहिती मिळाली होती। आज आपण पाठक्रमांक 7 यामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय सोडून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। पहा प्रश्न क्रमांक 1 काय आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। तर या ठिकाणी पहा प्रश्न वाचतो मी, शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व रिकामी जागा या परगण्यांची जहागीर होती। पहा शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व रिकामी जागा या परगण्यांची जहागीर होती। तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय दिलेले आहेत इंदापूर, सासवड, वेल्हे। पर्याय काय दिलेले आहेत, इंदापूर, सासवड, वेल्हे। तर तुमच्यापैकी किती जणांना या प्रश्नाचे उत्तर माहीत आहे? तर पहा शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती। पहा प्रश्नाचं उत्तर काय आहे, शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शिवरायांनी रिकामी जागा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले। पहा शिवरायांनी रिकामी जागा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले। पर्याय सिंहगड, शिवनेरी, तोरणा। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तुम्हाला। पहा शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले। शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले। त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वराज्याची पहिली राजधानी रिकामी जागा ही सजली। पहा स्वराज्याची पहिली राजधानी रिकामी जागा ही सजली। पर्याय आहेत राजगड, रायगड, प्रतापगड। तर याचं उत्तर आहे, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली। स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 2 काय आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। तर यामधला प्रश्न क्रमांक आहे अ, महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या। पहा महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या। पहा महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। पहा प्रश्न काय आहे, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। तर शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। पहा प्रश्नाचं उत्तर काय, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले। पहा पुढचा प्रश्न काय, शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले। शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, तो आदिलशहाच्या हितासाठीच, या दुसरा काहीही हेतू नाही। पहा शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, तो आदिलशहाच्या हितासाठीच, या दुसरा काहीही हेतू नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 सोडून घेतलेले आहेत। व्यवस्थित वाचन करा व पाठांतर करा। थँक्यू।